रत्नागिरी कोकणातील मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं मासेवारीवर याचा मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतोय. हजारो बोटी जयगड बंदरात आश्रयाला आल्या. गुजरात, अलिबाग, मुंबई आणि रत्नागिरीच्या बोटी जयगड खाडीत उभ्या आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेले 3 दिवस कोकणात मुसळधार पाऊस पडतोय. या बंदरातील परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे सध्या मासेमारी करणाऱ्या नौका ह्या जयगड खाडीमध्ये नांगरून ठेवण्यात आलेल्या आहेत. हजारोंच्या संख्येने या बोटी ह्या जयगड खाडीमध्ये नांगरून ठेवण्यात आलेल्या पाहायला मिळतात. सध्या कोकण किनारपट्टी भागामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळतोय आणि त्याचा फटका मासेमारी करणाऱ्या नौकांना बसतोय. सध्या आपण आहोत जयगडच्या खाडीमध्ये. जयगडच्या खाडीमध्ये सुरक्षित बंदर म्हणून ओळखलं जातं. अगदी या खाडीमध्ये आता गुजरात असेल, अलिबाग असेल किंवा डहाणू किंवा मुंबईवरच्या ज्या मासेमारी करणाऱ्या नौका आहेत त्या सध्या नांगरून ठेवण्यात आलेल्या आहेत. या बोटींवरच्या खलाशांना आता सध्या ज्या जयगडचं परिसर आहे त्या ठिकाणी सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. मात्र या बोटींवरचं जे खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी या बोटी ज्या आहेत त्या गेल्या होत्या. मात्र गेल्या 3 दिवसांपासून मासेमारी पूर्णतः ही कोकण किनारपट्टीवरची ठप्प आहे आणि त्याला कारण आहे ते म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा हा निर्माण झाला आणि या निर्माण झालेल्या पट्ट्यामुळे समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ आलं आणि वादळ आल्यामुळे सध्या या बोटी ज्या आहेत त्या जयगडच्या किनाऱ्यावर आलेल्या आहेत. सध्या आपण बघू शकतो ह्या हजारोंच्या संख्येने बोटी सध्या जयगडच्या किनाऱ्यावर लागलेल्या आहेत आणि अजूनही पुढचे 24 तासामध्ये अशीच परिस्थिती राहील असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलं आहे. अजूनही 24 तासामध्ये पुढील 24 तासामध्ये वादळसदृश्य परिस्थिती राहील असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कुणीही खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडनं करण्यात आलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी.